उद्धव साहेब सांगतील ते मला मान्य असते. निश्चितपणे त्यांनी जे वक्तव्य केले आहे कोणत्या आधारावर केले ते मला माहित नाही. कार्यकर्त्यांनी हे विचारायचं नसतं, काय करावं ते सांगितलं ते कार्यकर्त्यांनी करायचं. मला असं वाटतं की उद्धव साहेब सांगतील ते करणारे आम्ही आहोत. त्यांचे संकेत मी सांगू शकत नाही, पण आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. नाही, आमचं असं काही नाही. उद्धव साहेब जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असतो. निश्चितपणाने त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते कोणत्या आधारावर तिथे केलं आहे ते मला माहीत नाही. त्या कार्यक्रमात मी नव्हतो, पण आमचं कसं आहे की नेत्याने आदेश द्यावा आणि तो आपण ऐकावा असे आम्ही कार्यकर्ते आहोत. उद्याच्या दिवशी ते सांगतील की मी इकडे चाललो आहे, आम्ही तिकडे जाणारे लोक आहोत. तू मुझसे जा कहोगी मैं उधर आऊंगा, जसं ते उर्दू शायराने म्हटलं आहे तसं आमचं मत असतं. कार्यकर्त्यांनी हे विचारायचंच नसतं की नेत्यांनी काय करावं. नेत्यांनी जे सांगितलं ते कार्यकर्त्यांनी करायचं असतं. आणि मला असं वाटतं की उद्धव साहेब जे सांगतील ते करणारे आम्ही लोक असल्यामुळे ते उद्या म्हणतील की असं करा तर आम्ही तसे करणार लोक आहोत. असं म्हणजे कसं करा म्हणजे त्यांच्या संकेतावर माझा संकेत मी सांगू शकत नाही. याचं कारण बॉस इज ऑलवेज बॉस, म्हणजे उद्धव साहेब जे सांगतील तेच मान्य करणारे आम्ही लोक असल्यामुळे त्यांच्या मनात काय ते मी नाही सांगू शकत. पण ते जे ठरवतील भविष्यातलं म्हणा, आजचं म्हणा, उद्याचं म्हणा, कधीचंही, तर त्यांच्या निर्णयाच्या बरोबर आमच्यासारखा कार्यकर्ता मरेपर्यंत राहणार आहे. या वक्तव्याकडे आमच्यामध्ये म्हणून कदाचित अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल आणि कदाचित सेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतं त्यामागच्या वक्तव्याकडे असं लक्ष द्यावं. नाही, मला त्या बाबतीमध्ये सांगता येत नाही, पण सध्या तरी आम्ही आता कॅबिनेटमध्ये बघतोय की सगळं चांगलं वातावरण आहे. आणि उद्धव साहेबसुद्धा आता आपल्याला माहीत असेल की बैठकावर बैठका किंवा राज्याकरता काम चांगल्या पद्धतीने करतायत. कुठे अशी अडचण आली असं मला तरी वाटत नाही. पण शेवटी आता उद्धव साहेबांच्या त्या बोलण्याचा अर्थ वेगळा वेगळा कोणी काढत असेल तर त्यांच्या मनात काय हे मी तर सांगू शकत नाही. पण मी एवढंच सांगू शकतो, मी पुन्हा सांगतोय की आम्ही नेत्याच्या मागं चालणारे कार्यकर्ते आहोत.